एआयएन न्यूज, शोध सत्याचा, वेध बातमीचा। झालेल्या खरीप हंगामापासून सततच्या अतिवृष्टीमुळे यावर्षी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालंय। प्रशासनाने नुकसान झालेल्या गावांचे पंचनामे करून शासनाकडे पाठवले होते, मात्र 5 महिन्यांपूर्वी ऑक्टोबर मध्ये 19 गावांचे अनुदान प्राप्त झालं होतं। दुसऱ्या टप्प्यातील गावं याच्या प्रतीक्षेत होती, त्यानुसार वैजापूर तालुक्यातील शिवूर भागासाठी दुसऱ्या टप्प्यातील अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर होऊन जिल्हा मध्यवर्ती शाखा शिवूर येथील शेतकऱ्यांच्या बचत खात्यामध्ये अतिवृष्टीची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे। वैजापूर तालुक्यातील शिवूर भागासाठी दुसऱ्या टप्प्यातील अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर होऊन जिल्हा मध्यवर्ती शाखा शिवूर येथील शाखेत 2,78,33,850 रुपये प्राप्त पूरग्रस्त अनुदान 25% जमा होऊन एकूण 18,963 खातेदारांपैकी लाभार्थी 17 गावातील असून 11,345 शेतकऱ्यांच्या बचत खात्यामध्ये अतिवृष्टीची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे। अतिवृष्टीमुळे हातातोंडाशी आलेली पिके पूर्णतः वाया गेल्याने शिवूर परिसरातील शेतकऱ्यांची तब्बल 90% जास्त क्षेत्र बाधित झाले। त्यात कापूस, बाजरी, मका, मूग, भुईमूग, सोयाबीन, तुरीचे नुकसान झाले होते। तालुका प्रशासकीय पातळीवर पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळावी यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला होता। त्यापैकी पहिल्या टप्प्यात 19 गावांना 13,25,984 अनुदानाचे वाटप करण्यात आले होते। त्यानुसार दुसऱ्या टप्प्यातील अनुदान जिल्हा मध्यवर्ती शाखेत जमा होऊन वाटप करण्यास सुरुवात झाली आहे। ही मदत वाटपासाठी शाखा अधिकारी वाघ बीव्ही, शाखा इन्स्पेक्टर बाळासाहेब जाधव, शिंदे एबी, भड एआर उगले व्हीपी शिवाजी शिंदे व शिवूर शाखेतील सर्व कर्मचारी नियमाप्रमाणे अनुदान वाटप करीत आहेत। यात शिवूर, आलापूरवाडी, साफियाबादवाडी, तरटेची वाडी, मनेगाव, साकेगाव, पिंपळगाव, रघुनाथपूरवाडी, हाजीपूरवाडी, वाघाला, भटाणा, पेंडफळ, गोंदेगाव, निमगाव, बळेगाव आणि सावखेडा अशा गावांचा समावेश आहे। प्रमोद गुळे, एआयएन न्यूज, शिवूर।